नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो बुद्धाय। माझे नाव कुंदा नगराळे, कल्याणला राहते। माझी धम्ममैत्रीण कल्पना लाडे हिने मला 10 ऑगस्टला चित्त विवेका ग्रुपला जॉईन केले। आदरणीय दीपक सर यांनी अनापानसती साधना काउंटिंग पद्धतीने शिकवली। या पद्धतीमुळे अनापानसती करताना मनात विचार येण्याचे कमी झाले, मन लवकर एकाग्र होऊन मला अनापानसती योग्य पद्धतीने जमायला लागले। माझ्यामध्ये जागरूकता निर्माण झाली, त्यामुळे मी घरातील कामेसुद्धा योग्य पद्धतीने वेळेवर करू लागले। त्यानंतर दीपक सरांनी मेत्ता भावना, बुद्धानुसती, मरणानुसती, 32 बॉडी पार्ट्स सांगितले। या सर्व ध्यानसाधनेचा अभ्यास सर आम्हाला टास्क देऊन शिकवत असत। संपूर्ण दिवसभराचा टास्क असायचा। टास्कमध्ये भंतेजींचे धर्मताप पण असायचा। तो इंग्रजीमध्ये असल्यामुळे रवींद्र सर आम्हाला मराठीत भाषांतर करून सांगायचे। टास्क पूर्ण करताना ज्या काही अडचणी असायच्या त्या धम्मटाक ऐकून पूर्ण व्हायच्या। त्यामुळे धम्मटाक ऐकण्याची आवड निर्माण झाली व धम्माबद्दल श्रद्धा पण वाढली। मेत्ता भावना करताना सुरुवातीला स्वतःवर करायची असते, नंतर इतर प्राण्यावर, मानवावर करायची। त्यामुळे स्वतःवर प्रॅक्टिस करताना मला अनुभव आला की माझे मन शांत होत आहे, प्रसन्न होत आहे व नंतर इतर व्यक्ती, मानव, देवावर मैत्री करताना प्रेमपूर्वक व श्रद्धेभावनेने मैत्री करीत असे। त्यामुळे प्राण्याबद्दल, इतर व्यक्तीबद्दल मनात थोड्या वेळ का होईना अंतःकरणातून मेत्ता भावना करावी वाटत असे। त्यामुळे दिवसभर मन प्रसन्न राहत असे। हे सगळे करताना दीपक सरांनी आम्हाला शीलपालन यावर भर देण्यास सांगितले। जोपर्यंत आपण पंचशील, अष्टशील योग्य प्रकारे श्रद्धापूर्वक पालन करत नाही, तोपर्यंत मनात शांतता उत्पन्न होत नाही, दया उत्पन्न होत नाही आणि काटेकोरपणे मी पालन करण्याचा प्रयत्न केला तर खरंच आनंद घेऊ शकले। नंतर सरांनी बुद्धानुसती शिकवली। बुद्धानुसती करताना माझ्या मनामध्ये खूप शांतता निर्माण झाली, करुणेचा भाव उत्पन्न झाला। मरणानुसती केल्यामुळे मरणाची भीती कमी झाली, राग, द्वेष, लोभ कमी झाले, तसेच अहंकारसुद्धा कमी झाला, पूर्णपणे नाही पण थोड्या प्रमाणात। 32 बॉडी पार्ट्स करताना शरीराविषयी आसक्ती कमी झाली। अशा प्रकारे 30 दिवसांचा आनापानसती, मित्ता भावना, बुद्धानुसती, मरणानुसती, 32 बॉडी पार्ट्स शिकवित असताना दीपक सर्व शीतल मॅडम यांनी मेहनत घेऊन अंतःकरणातून धम्म शिकवला व मला धम्माबद्दल श्रद्धा आणि बल उत्पन्न करून दिले। मला हा धम्म शिकून माझे मन भरून आले। मी निश्चयच केला की याच बुद्ध आणि धम्म याच मार्गावर चालायचे आहे। आनंद हा कुठेही मिळत नाही, तो फक्त धम्माचे आचरण करूनच मिळतो। माझी मैत्रीण कल्पना लाडे हिने मला या धम्माच्या ध्यानसाधनेच्या प्रवासात आणले, तिला खूप खूप साधुवाद। दीपक सर, शीतल मॅडम, रवींद्र सर आणि शशांक सर यांचे मनापासून आभार मानते। चित्त विवेका ग्रुपवरील तसेच धम्म मंगलम ग्रुपवरील सर्व सदस्यांची मनोकामना पूर्ण व्हावी अशी मंगल कामना करते। साधू साधू साधू।